नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिलेली आहे, जे विद्यार्थी 12वी पास आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आज आपण या ठिकाणी बनवत आहोत। हा व्हिडिओ प्रामुख्याने इंटिग्रेटेड कोर्स BA BEd व BSc BEd 4 वर्षीय कोर्स याबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ आहे। आता आपण 12वीनंतर पुढे काय हा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांसमोर पालकांसमोर त्या ठिकाणी असतो। आता बरेच विद्यार्थी 12वीनंतर डोक्यामध्ये असतं की आपण मेडिकल करावं, इंजिनिअरिंग करावं, फार्मसी करावं, कृषी क्षेत्रामध्ये जावं, DEd BEd करावं, हे तुमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतं आणि बरेचसे विद्यार्थी त्या अभ्यासक्रमाला प्रवेशसुद्धा घेत असतात। परंतु आपल्याला इतर कोर्सबद्दल माहिती नसते, त्यामुळे आपण पर्यायाने ज्या कोर्सबद्दल माहिती आहे त्या कोर्सला आपण त्या ठिकाणी ॲडमिशन घेत असतो। आता आपण जर विचार जर केला तर काही म्हणजे जवळजवळ 50 ते 60% विद्यार्थी हे BA BCom BSc या पदवी अभ्यासक्रमाला त्या ठिकाणी कोर्स घेत त्या ठिकाणी प्रवेश घेत असतात आणि हेच 50 ते 60 विद्यार्थी पुढे गेल्यावरती पुन्हा BEd करतात, म्हणजे पदवी अभ्यासक्रमासाठी 3 वर्ष, BEd करण्यासाठी 2 वर्ष, एकूण 5 वर्षाचा कालावधी तुमचा या ठिकाणी हा कोर्स पूर्ण करण्यासाठी जात असतो। तर आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहोत त्यामध्ये आपण BA BEd BSc BEd ह्या एकात्मिक अभ्यासक्रमाचा विचार करणार आहोत। ह्या अभ्यासक्रमाचा आपण विचार करत असताना ह्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ही 19/3/2022 पासून सुरुवात झालेली आहे। पुढील सरासरी 1-20 दिवस आपल्यासाठी ह्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी किंवा ह्या अभ्यासक्रमाचा CET फॉर्म भरण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध आहेत। आणि ह्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला कोणता फायदा होणार आहे, आपल्याला यातून काय भेटणार आहे किंवा हा कोर्स केल्यावरती आपल्याला पुढे करिअरच्या संधी आहेत किंवा नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत। आता BA BEd BSc BEd हा कोर्स किंवा या कोर्सबद्दल आपण जर विचार जर केला तर यासाठी जी काही शैक्षणिक पात्रता आहे ते शैक्षणिक पात्रता म्हणजे तुम्ही इयत्ता 12वी पास असणं गरजेचं आहे। जर तुम्हाला BA BEdला प्रवेश घ्यायचा असेल तर तुमच्याकडे 12वी पास तुम्ही कुठल्याही शाखेतून असले पाहिजेत आणि जर तुम्हाला BSc BEdला प्रवेश घ्यायचा असेल तर तुमचं त्या ठिकाणी 12वी सायन्स झालं पाहिजे। त्याचबरोबर तुम्हाला ओपन कॅटेगरीला 50% आणि मागासवर्गीय कॅटेगरीसाठी 45% अट या ठिकाणी उपलब्ध आहे। आता या कोर्सचा जो काही कालावधी आहे तो कालावधी आहे 4 वर्षाचा आणि ह्या 4 वर्षामध्ये तुम्हाला 2 पदवी 2 डिग्री भेटणार आहेत। उदा तुम्ही BA BEdला ॲडमिशन घेतलं असेल तर तुम्हाला BAची आणि प्लस BEdची डिग्री भेटणार आहे। जर तुम्ही BSc BEdला ॲडमिशन घेतलं असेल तर तुम्हाला BSc प्लस BEdची डिग्री भेटणार आहे। आणि तुम्ही नंतर हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुम्हाला वाटलं की मला MSc करायचं आहे, मला MA करायचं आहे, MEd करायचं तर करू शकतात आणि 3र्या वर्षाला असल्यापासूनच तुम्ही ह्या स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही पात्र ठरतात। आता हा अभ्यासक्रम कुठे सुरू आहे तर आपण जर विचार जर केला तर सौ निर्मलाताई थोपटे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, आदर्श कॉलेज प्राप्त महाविद्यालय आणि NAC ए ग्रेड असणारं महाविद्यालय, या महाविद्यालयात 2006 पासून हा अभ्यासक्रम चालवला जातो। तसेच BSc BEd अभ्यासक्रम 2018 पासून चालवला जातो आणि आपले जवळजवळ अनेक विद्यार्थ्यांना शासकीय स्तरावरती नोकऱ्यासुद्धा यातून लागलेल्या आहेत किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पुढे MA केलेलं आहे, MSc केलेलं आहे, MEd केलेलं आहे, काही विद्यार्थ्यांनी PhDसुद्धा या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे। पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुक्यामध्ये असणारं हे महाविद्यालय आहे। या महाविद्यालयामध्ये अनेक प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध असतात, सोयीसुविधा उपलब्ध असतात। त्यामध्ये प्रामुख्याने आपण जर विचार जर केला तर त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप आहे, रेग्युलर ऑनलाईन क्लासची फॅसिलिटी उपलब्ध आहे, डिजिटल प्लॅटफॉर्म आपल्या महाविद्यालयाचा स्वतंत्र आहे। त्याचबरोबर ज्या काही एज्युकेशन क्षेत्राची परीक्षा असतात म्हणजे TET असेल, CET असेल, TAIT असेल, या परीक्षांचं मोफत कोचिंग हे आपल्या महाविद्यालयामध्ये केलं जातं। त्याचबरोबर हॉस्टेलची सुविधा उपलब्ध आहे, त्याचबरोबर स्मार्ट क्लासरूम आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयामध्ये अतिशय
प्रशिक्षित अनुभवी प्राध्यापक वर्ग आहे। जवळजवळ सर्वच प्राध्यापकांचं PhD पूर्ण झालेलं आहे। काही प्राध्यापक PhD या ठिकाणी करत आहेत। त्याच पद्धतीने अतिशय निसर्गरम्य वातावरण हे आपल्या महाविद्यालयाचं आहे। त्याचबरोबर या महाविद्यालयामध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये BA BEd BSc BEd या कोर्स बरोबर BEd चा पदवीनंतरचा 2 वर्षाचा कोर्स आहे। MEd चा BEd नंतरचा कोर्स आहे। MPhil आपल्या महाविद्यालयामध्ये आहे। PhD चा कोर्स आपल्या महाविद्यालयामध्ये आहे। म्हणजे सर्व गुणसंपन्न असं हे आपलं पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील निसर्गरम्य असं एक शिक्षण क्षेत्रातील महाविद्यालय आहे। आणि या ठिकाणचे जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी सर्वोच्च क्षेत्रामध्ये आपला प्रगतीचा आलेख उंचावत आहेत। आता या अभ्यासक्रमाला आपण प्रवेश कसा घ्यायचा आहे, तर प्रवेश घेण्यासाठी या अभ्यासक्रमाला आपण जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाची CET परीक्षा द्यावी लागते। आणि ह्या CET परीक्षेची संपूर्ण माहिती ही www.mahaCET.com या वेबसाईटला तुम्ही भेट दिली तर तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे। त्याचबरोबर आपल्या कॉलेजच्या वेबसाईटला म्हणजे SNTCBhor.in या वेबसाईटला भेट दिली तरी तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे। त्याचबरोबर जर तुम्ही 87 93 21 46 65 या मोबाईलवरती फोन जरी केला तरी तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल। व्हॉट्सअप जरी केला तरी तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल। आणि जर ज्या विद्यार्थ्यांना अजून माहिती पाहिजे आहे, प्रवेश घ्यायचा आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करा। त्याच्यावरचा जो काही गुगल फॉर्म आहे तो गुगल फॉर्म तुम्ही भरा, जेणेकरून ती माहिती आमच्याकडे येईल आणि आमचे कॉलेजमधील जे काही स्टाफ आहे तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा CET चा फॉर्म या ठिकाणी भरून घेतला जाईल आणि तुमचं ॲडमिशन प्रोसेस आपण या ठिकाणी पूर्ण करूया। परंतु ज्या विद्यार्थ्यांना खरंच ह्या क्षेत्रात काम करायचं आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये काम करायचं आहे, त्या विद्यार्थ्यांनी ह्या कोर्सला प्रवेश घेतला तर ते निश्चितच यशस्वी होतील अशी मी या ठिकाणी हमी देतो। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया पुढे हा व्हिडिओ शेअर करा, इतरांपर्यंत पोहोचा। धन्यवाद।